अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त आता शेतकऱ्यांना स्पेशल पॅकेजची अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतचे संकेत दिलेत. महसूल आयुक्तांनी आम्हाला अंतिम अहवाल लवकरात लवकर द्यावा आणि त्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ शकू आणि अधिवेशनात हा विषय येईलच आणि त्यामुळे आम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. अधिवेशनात मुख्यमंत्री घोषणा करू शकतील त्यामुळे तुमचा अहवाल महत्वाचा असल्याचं आता त्यांनी म्हटलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्पेशल पॅकेजची अधिवेशनात घोषणा करण्याचे संकेत मंत्री अनिल पाटील यांनी बैठकीत दिलेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. किरण, खरं म्हणजे राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यात आजच्या दिवशी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील दौऱ्यावर होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि एकूणच यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक देखील घेतली आणि याच दरम्यान अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी याबाबतची माहिती लवकरात लवकर द्या अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. याशिवाय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच याबाबतची घोषणा करू शकतात. अधिवेशनामध्ये हा मुद्दा चर्चेला जाऊ शकतो त्यामुळे याबाबतची जी अंतिम अहवाल आहे तो आयुक्तांनी लवकरात लवकर सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आणि त्याबद्दल जे स्पेशल पॅकेज आहे त्याची देखील घोषणा केली जाऊ शकते अशा पद्धतीचा संकेत मंत्री अनिल पाटील यांनी दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या निमित्तानं मिळू शकतो. त्यामुळे आता नेमकं हे पॅकेज कसं जाहीर केलं जाऊ शकतं याबाबतची उत्कंठा आता शेतकऱ्यांना लागून राहिली. नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना स्पेशल पॅकेजच्या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.